मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे। आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, मी आपणासाठी अत्यंत एक महत्त्वाची आजची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे आणि अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आताच जाहीर झाली आहे आणि त्या बातमीचे स्पष्टीकरण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत करत आहे। सरकारी निवृत्ती वेतन धारक कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी, जुलै 2022 पासून 39% दराने महागाई भत्ता 39% सरकारी निवृत्ती वेतन धारक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जुलै 2022 पासून महागाई भत्ता 39% दराने लागू। सरकारी निवृत्ती वेतन धारक कर्मचाऱ्यांसाठी DA च्या बाबतीत आताची मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये भरमसाठ वाढ होणार आहे। सध्या केंद्र व राज्य सरकारच्या 34% दराने महागाई भत्ता मिळतो, यामध्ये आता मोठी वाढ होणार आहे। सदरची वाढ जुलै 2022 पासून होणार असल्याने DA थकबाकीची देखील मोठा आर्थिक फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे। कर्मचाऱ्यांचा भत्ता हा ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे ठरवण्यात येतो आणि त्या आधारे दिनांक 31 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेल्या या निर्देशांकाप्रमाणे फार मोठी वाढ असल्याने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 5% वाढ होणे अपेक्षित आहे। केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च सप्टेंबर मध्ये 2022 पासून 4% DA रोखीने अदा करण्याबाबतचे जाहीर केले होते, परंतु AICPI चे आकड्याचा विचार केला असता सरकारी वेतन निवृत्तीधारक कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै पासून 5% DA वाढ होणे अपेक्षित आहे आणि म्हणूनच AICPI चे आकडे माहे जुलै 2022 पर्यंत जाहीर करण्यात आले आहे। माहे जून मध्ये AICPI चे निर्देशांक आकडा 129.2 आहे, तर यामध्ये वाढ होऊन माहे जुलै मध्ये AICPI आकडा 129.9 वर पोहोचला आहे। AICPI च्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 4.47% म्हणजे 5% होणे अपेक्षित आहे। सदरचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे सप्टेंबरच्या महिन्याच्या वेतन आणि निवृत्ती सोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे, यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे। AICPI चे निर्देशांकाची आकडेवारीचा अहवाल पुढील प्रमाणे पाहता, जानेवारी 2022 125.1, फेब्रुवारी 2022 125.0, मार्च 2022 126.0, एप्रिल 2022 127.7, मे 129.0, जून 129.2, जुलै 129.9, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे नाहीत, ऑक्टोबरचे नाहीत, नोव्हेंबरचे नाही, डिसेंबरचे नाही। त्यानुसार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतन धारकांना ठरल्याप्रमाणे महागाई भत्ता 39% सरकारी निम व निवृत्ती वेतन धारक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने केले आहे। आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला असल्यास आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। थँक्यू व्हेरी मच।